तुमसर तालुक्यातल्या बालापूर हमेशा गावात या टेकड्या पाहून तुम्ही या गावाच्या प्रेमात पडलात तर ती तुमची नजरभूल ठरेल, कारण या टेकड्याच या गावाचं दुर्दैव ठरल्यात. या टेकड्या निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहेत. गावाशेजारी असलेल्या मॅंगनीज आयनच्या खाणींचा हा प्रताप. मजुरीच्या रूपानं इथल्या गावकऱ्यांना खाणींमुळे रोजगार मिळालाय, मात्र याच खाणींनी गावात अनेक समस्या निर्माण केल्या. प्रदूषणामुळे गावाचं आरोग्य धोक्यात आलंय. मॅंगनीज काढण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग केलं जातं. ब्लास्टिंगसाठी ठराविक वेळा निर्धारित करण्यात आल्या, मात्र हल्ली केव्हाही ब्लास्टिंग करत असल्याचा आरोप गावकरी करतायत. गावात जाणाऱ्या दोन पैकी एक रस्ता खाण प्रशासनानं बंद केलाय, तर दुसऱ्या रस्त्यावर सतत अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते, त्यामुळे त्या रस्त्याचाही गावकऱ्यांना फारसा उपयोग नाही. उनकी जो हेवी दगाने होती है, उनके हेवी दगानों के कारण आज हमारे घर में ऐसा लगता है कि भूकंप आ गया है. भूकंप भूकंप बोले तो सभी घर तड़के हुए. हम इस तरह परेशान हो गए कि हमारे जो सरकारी जो रास्ते हैं, उस रास्ते को कंपनी ने दबा चुकी है. ब्लास्टिंग मुळे घरांचं नुकसान होतं. खाणीतून निघालेल्या मातीचे ढिगारे पावसाळ्यात वारंवार खचतात, कधी मोठमोठाल्या दरडी कोसळतात, त्यामुळे इथले गावकरी सतत दहशतीखाली आहेत. आता तर खाण प्रशासनानं या गावकऱ्यांना चक्क गावच सोडून जाण्यास सांगितलंय. गाव सोडल्यावर राहायचं कुठे आणि जगायचं कसं असा सवाल हे गावकरी करतायत. आमचे जे रस्ते होते ते रस्ते बंद करून दिले आहेत, आणि आपला एक रस्ता म्हणून तो मॉयल आणि गाववाल्याचा एकच रस्ता म्हणून दिलेला आहे. तो रस्ता असा आहे की आपण कुठेही जायचं असला त्याच रस्त्याने, रेल्वे स्टेशन कुठेही, म्हणजे हा एकच रस्ता आहे. आणि कधी इथं ब्लास्टिंग होते, खूप ब्लास्टिंग झाल्यामुळे इथं आम्हाला खूप वेळपर्यंत थांबून राहणं पडते. गाव विस्थापित करण्यासाठी आता खाण प्रशासनानं गावकऱ्यांवर दबाव टाकायला सुरुवात केली आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनानं लवकरात लवकर यात हस्तक्षेप करावा अशी मागणी गावकरी करतायत. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.